नमस्कार मित्रांनो, आज रविवार, पण उद्या खास दिन आहे, तो म्हणजे रक्षाबंधन। तर आज आपण या रक्षाबंधन विशेष भागामध्ये आपण घरच्या काही ज्या टाकाऊ वस्तू असतील त्यांच्यापासून राखी कशी तयार करायची ते आज आपण पाहूया। चला तर मग साहित्य काय लागतं ते आधी पाहू। तर नेहमीचं जे साहित्य आहे त्यापैकी कात्री, डिंक, दोरा या तर गोष्टी लागणारच आहे, पण आपल्याकडे दिवाळीला किंवा इतर वेळेला जे मिठाईचे बॉक्स येतात, गिफ्टचे बॉक्स येतात, त्यांच्या ज्या रंगीबेरंगी लेस आहेत त्या आम्ही वापरलेल्या आहेत, ज्या आम्ही काढून ठेवल्या होत्या आधी। त्याचबरोबर काही बीड्स असतात, कुंदन असतात, मागच्या वर्षीच्या राख्या असतात, किंवा आपल्या घरामधील जे खोटे दागिने आहेत त्यांचे सुट्टे भाग किंवा तुटलेले भाग आपण वापरू शकतो। आता आपण एक फोमचा एक तुकडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असलेली ही एक न वापरत असलेली नथ किंवा त्याचा तुकडा, तर यांचाच वापर करून आपण एक राखी तयार करू शकतो। आता आपण फक्त राखीचा जो वरचा बेस आहे तो आपण तयार करून घेऊ आणि नंतर तुम्हाला जो कोणता धागा वाटत असेल तो आपण त्याला जोडू शकतो। मग ती लोकरचा धागा असेल किंवा सॅटिनचा असेल किंवा कोणताही चमकीचा असेल, तर जसा आपण वापरता येईल तसा आपण याला वापरू शकतो। तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे आपण वरच्या बाजूचे काही वेगवेगळे डिझाईन तयार करून घेऊ आणि नंतर आपण एकाच वेळेला त्याचे धागे तयार करून घेऊ। तर यासाठी कोणतेही भाग आपण विकतच आणावेत असे काही नाही आहेत। आपल्या घरामध्ये असणारे कोणतेही रंगीत जे काही कुंदन वगैरे असतील तर त्यांचा वापर करा। तर चला तर आता आपण याला काही भाग चिकटवून घेऊया। आता इथे फक्त मी निळ्या रंगाचे काही कुंदन एक आयताकृती भागावरती फक्त मी चिकटवून घेतले आणि हा झाला एक सिंपल बेस। आता यावर सुद्धा तेच बीड्स मी फक्त स्वस्तिक आकारामध्ये मी ते जोडलेले आणि त्यापासून एक सुंदर डिझाईन वरच्या टॉपचा आपल्याला राखीसाठी तयार होऊन जाईल। गणपतीमध्ये वगैरे आपल्याकडे सजावटीचं साहित्य असतं, तर त्यापैकीच हे एक साहित्य होतं, तर त्याचे एक तुकडा मी वापरू शकतो आणि त्याची सुद्धा राखी तयार करू शकतो। त्याचबरोबर काही गोंड्यांच्या मागच्या वर्षीची काही राखी असेल तर त्याचा हा भाग मी वापरला आणि जी माझ्याकडे लेस होती तर त्याचा वापर करून ही सुद्धा एक सुंदर राखी तयार केली। आपल्याकडे काही लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे जे शेरवानी किंवा असे काही ड्रेसेस असतात तर त्याचे बटन्स आपण वापरू शकतो की जे राखीसाठी खूप छान तयार होऊ शकतात। तर ही झाली एका बटनापासून राखी। त्याचबरोबर फक्त एक बीड्स एक मणी घेतला आहे आणि त्याबरोबर एक गोल्डन मण्यांचं कॉम्बिनेशन करून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा राख्या आपण तयार करू शकतो। तर अशाच छान छान राख्या बनवा आणि आपल्या भावाला सरप्राईज द्या।
आणि मुलांनी पण बनवा बरं का, कारण तुम्ही सुद्धा खूप सुंदर सुंदर राख्या तयार करू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये पण लिहू शकता. धन्यवाद. सोमनाथ.